हेलो स्टूडेंट, आई एम डॉक्टर एस कंधारे, HOD, डिपार्टमेंट ऑफ बॉटनी, KMC कॉलेज, खोपोली. द टाइटल ऑफ आवर प्रेजेंटेशन इज जीन क्लोनिंग. दिस इज द टाइटल ऑफ आवर प्रेजेंटेशन. जीन क्लोनिंग इज एन इम्पॉर्टेंट पार्ट ऑफ RDNA टेक्नोलॉजी, दैट इज रिकॉम्बिनेंट DNA टेक्नोलॉजी. इस जगह ये जीन क्लोनिंग जो है ये रिकॉम्बिनेंट DNA टेक्नोलॉजी का ही हिस्सा है. त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की हा एक छोटा भाग आहे जीन क्लोनिंग RDNA टेक्नॉलॉजीचा, दॅट इज रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. सो जीन अँड क्लोनिंग, दीज आर द टू इम्पॉर्टंट वर्ड्स. सो हियर इज जीन, यू नो द जीन. क्लोनिंग मीन्स एक्झॅक्ट सिमिलर कॉपी ऑफ ए सेल कंटेनिंग सिमिलर जेनेटिक कॉम्पोजिशन. एक्झॅक्ट जेनेटिकली व्हेरी मच सिमिलर कॉपी ऑफ ओरिजिनल सेल और ऑर्गॅनिझम, सो दॅट इज कॉल्ड क्लोन. ओके, सो लेट इज बिगिन अँड सी द कंटेंट्स. सो वॉट आर कंटेंट्स? द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स वी आर गोइंग टू डिस्कस इज वॉट इज जीन क्लोनिंग. सो दिस इज द फर्स्ट मॅटर ऑफ आवर कन्सर्न, वॉट इज जीन क्लोनिंग. तर यहाँ पे जीन क्लोनिंग क्या है हम देखेंगे. प्री रिक्विजिट्स ऑफ जीन क्लोनिंग, जीन क्लोनिंग के लिए क्या बहुत सारी बातें जो है जरूरी है. सर्वप्रथम प्राथमिक गोष्टी ज्या जीन क्लोनिंगसाठी आवश्यक आहेत त्या काय आहेत बघूया. देन स्टेप्स इन जीन क्लोनिंग अँड इलुस्ट्रेशन ऑफ जीन क्लोनिंग. सो दिस इज द कंटेंट ऑफ अवर प्रेझेंटेशन. तर हे ह्या गोष्टी ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. सर्वप्रथम वी शॅल बिगिन व्हॉट इज जीन क्लोनिंग. जीन क्लोनिंग काय आहे हे आपण सर्वप्रथम बघूया. सो यहाँ पे जीन क्लोनिंग देखेंगे. सो डेफिनेशन ऑफ जीन क्लोनिंग, क्लोनिंग इज ए प्रोसिजर ऑफ RDNA टेक्नॉलॉजी व्हेअर ए जीन ऑफ इंटरेस्ट इज इन्सर्टेड इन टू ए व्हेक्टर ऑर व्हीकल पासड ऑन टू होस्ट डॉटर सेल फॉर मल्टिप्लिकेशन अँड ऑर एक्सप्रेशन. आय रिपीट फॉर युअर मोर अंडरस्टँडिंग, क्लोनिंग इज ए प्रोसिजर ऑफ RDNA टेक्नॉलॉजी. So here RDNA technology, that is a recombinant DNA technology, where a gene of interest, जो जीन हमें चाहिए वो जीन, उसको हम कहते हैं जीन ऑफ इंटरेस्ट. जो जीन आपल्याला क्लोन करायचा आहे, ज्याच्या मल्टिपल कॉपीज बनवायच्या आहेत, किंवा ज्या जीनचं आपल्याला एक्सप्रेशन प्रोडक्ट तयार करायचं आहे, त्याला म्हणायचं जीन ऑफ इंटरेस्ट. ओके, किंवा दुसरा शब्द आपण तुम्ही वापरू शकता का, डिझायर्ड जीन. ठीक आहे, डिझायर्ड जीन म्हणजे ज्या जीनवरती तुम्हाला क्लोनिंग करायची आहे तो जीन. इज इन्सर्टेड इन टू ए व्हेक्टर और व्हेकल. व्हेक्टर हे एक छोटंसं जेनेटिक मटेरियल असतं, दॅट इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम मायक्रोब्स सच एज बॅक्टेरिया अँड व्हायरसेस. सो व्हेक्टर इज नथिंग बट ए व्हेकल और कॅरियर. इट इज ए जेनेटिक कॅरियर फॉर अवर जीन ऑफ इंटरेस्ट पासड ऑन टू होस्ट डॉटर सेल फॉर मल्टिप्लिकेशन अँड ऑर एक्सप्रेशन. तर व्हेकलमध्ये किंवा व्हेक्टरमध्ये आपण जेव्हा आपला जीन ऑफ इंटरेस्ट इन्सर्ट करू आणि मग तो होस्टमध्ये आपण टाकू, तर त्यावेळेस आपल्याला त्या जीनचं मल्टिप्लिकेशन करता येईल, किंवा त्याला आपण म्हणू शकू ॲम्प्लिफिकेशन. Or a number of copies of the desired gene can be obtained, or we can get the product expressed of our gene of interest. आपल्या जो जीन आहे, जो डिझायर्ड जीन आहे, त्या डिझायर्ड जीनचं जे काही प्रोडक्ट आहे त्याचं एक्सप्रेशन जे आहे इन द फॉर्म ऑफ सर्टन प्रोटीन्स कॅन बी ऑप्टेन्ड. सो देअरफोर जीन क्लोनिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस ऑफ RDNA टेक्नॉलॉजी. आणि या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की हे नेमकं जे हे आहे की हे RDNA टेक्नॉलॉजी म्हणजे काय, त्यालाच आपण काय म्हणू, रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. RDNA टेक्नॉलॉजी इज नथिंग बट रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. त्याचाच हा भाग आहे जीन क्लोनिंग, ज्यामध्ये आपण डिझायर्ड जीन किंवा त्याला दुसरा शब्द आहे जीन ऑफ इंटरेस्ट इज इन्सर्टेड इन टू ए व्हेक्टर. व्हेक्टर म्हणजे व्हेकल और ए जेनेटिक कॅरियर, दॅट इज कॉल्ड व्हेकल. पासड ऑन टू होस्ट
डॉटर सेल फॉर मल्टीप्लिकेशन और एम्प्लीफिकेशन. ओके, नंबर ऑफ कॉपीज कैन बी ऑप्टेंड, दैट इज कॉल्ड मल्टीप्लिकेशन. एंड और दैट जीन ऑफ इंटरेस्ट इज मेड टू एक्सप्रेस इट्स प्रोडक्ट. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, समजलं? तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे क्लोनिंग ही अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्या ठिकाणी तुम्हाला ह्या सर्व गोष्टी करता येतात. एक तर मल्टिप्लिकेशन करू शकता तुम्ही, दॅट इज कॉल्ड ॲम्प्लिफिकेशन. म्हणजे जीन ऑफ इंटरेस्टचे आपण अनेक कॉपीज, थाउजंड्स अँड लॅक्स ऑफ कॉपीज कुड बी ऑप्टेंड थ्रू मल्टिप्लिकेशन. ऑर दॅट जीन विच इज इन्सर्टेड इन टू द व्हेकल ऑर द जीन ऑफ इंटरेस्ट ऑर डिझायर जीन कॅन बी मेड टू एक्सप्रेस इट्स प्रोडक्ट. त्याचं जे काही प्रोटीन प्रोडक्ट आहे त्याचं आपण एक्सप्रेशन पण करू शकतो, त्याचं प्रोडक्ट पण आपण ऑप्टेंड करू शकतो. सो देअरफॉर जीन क्लोनिंग इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस. इट इज अ पार्ट ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग और आरडीएनए टेक्नॉलॉजी. सो इन दिस वे दिस इज द सिंपल डेफिनेशन ऑफ जीन क्लोनिंग. म्हणजे थोडक्यात मराठीत जर सांगायचं झालं तर जीन क्लोनिंग म्हणजे एखाद्या ठरलेल्या जीनचं किंवा एखाद्या ठरलेल्या काय म्हणतो जीन ऑफ इंटरेस्ट ज्याला आपण म्हणू त्याच्या अनेक कॉपीज तयार करणे किंवा अनेक कॉपीज तयार करणे किंवा त्याचा एक प्रोडक्ट मिळवणे मोठ्या प्रमाणावरती. त्या जीनचा काही एक प्रोडक्ट असतो, प्रोटीन प्रोडक्ट, त्याला आपण वेगळा शब्द वापरून असंही म्हणू शकतो की त्यात जीन इज एक्सप्रेसेस इन द फॉर्म ऑफ सर्टन प्रोडक्ट. तर ते प्रोडक्ट आपल्याला काय म्हणतील खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये लॅबमध्ये मिळवता येतं. सो देअरफॉर जीन क्लोनिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टूल ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग अँड इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ आर डी एन ए टेक्नॉलॉजी, दॅट इज रिकॉम्बिनंट डी एन ए टेक्नॉलॉजी. सो दिस इज द सिम्प्लिफाईड डेफिनेशन ऑफ जीन क्लोनिंग. नाव लेट अस सी वॉट आर द प्री रिक्विजिट्स फॉर जीन क्लोनिंग. इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर प्रोसेस इज द टर्मिनॉलॉजी. फर्स्ट ऑफ ऑल वी शुड बी फॅमिलियर विथ दिस टर्मिनॉलॉजी. सो आय हॅव चुजन सम टर्म्स दॅट आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काही टर्म्स मी घेतलेले आहेत, सर्व डिटेल्स टर्म्स मी ह्या ठिकाणी कन्सिडर केलेले नाही, पण अतिशय महत्त्वाच्या टर्म्स ज्या फारच ह्या ठिकाणी अगदी प्रायमरी आहेत आणि प्राईम आहेत अशा प्रकारच्या टर्मिनॉलॉजी मी इथे एक्सप्लेन केलेल्या आहेत. तर ये क्या टर्मिनॉलॉजीज आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल सी ती पहिली जी टर्म आहे दॅट इज क्लोन. अब ये क्लोन क्या होता है, क्लोन इज जेनेटिकली आयडेंटिकल सेल ऑर्गॅनिझम डिसेंडेड असेक्च्युअली व्हेजिटेटिवली फ्रॉम अ सिंगल सेल ऑर ऑर्गॅनिझम. तर क्लोन म्हणजे काय, क्लोन इज नथिंग बट एक्झॅक्ट जेनेटिकली एक्झॅक्ट कॉपी ऑफ मदर सेल, आहे की नाही, जी पहिली सेल असते त्यापासून मिळवलेला जो क्लोन असतो तो एक्झॅक्टली जेनेटिकली सिमिलर असतो. तो क्लोन इज नथिंग बट जेनेटिकली आयडेंटिकल सेल ऑर ऑर्गॅनिझम विच इज डिराइव्ड फ्रॉम दिस असेक्च्युअल मेथड ऑर व्हेजिटेटिव्ह मेथड ऑफ रिप्रोडक्शन. नॅचरली हे होत असतं, असेक्च्युअल आणि व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. अँड इन लॅब वी कॅन मेक द जेनेटिकल आयडेंटिकल कॉपी ऑफ ए सेल ऑर ऑर्गॅनिझम, हे आपल्याला लॅबमध्ये करता येतं. त्यामुळे क्लोन आणि ऑफस्प्रिंग ह्याच्यामध्ये पण आपल्याला इथं फरक सांगता येतो की ऑफस्प्रिंग हा काय, हा सेक्च्युअल रिप्रोडक्शनमधून तयार झालेला ऑर्गॅनिझम आहे, आणि क्लोन जो असतो तो असेक्च्युअल मेथडमधून निर्माण केलेला जेनेटिकली सिमिलर टू इट्स पॅरेंट, त्याला म्हणायचं क्लोन. क्लोन हा जेनेटिकली सिमिलर असतो पॅरेंटशी, म्हणजे ज्याच्यापासून तो क्लोन डिराईव केलेला असतो तो जेनेटिकली एक्झॅक्ट कॉपी ऑफ द पॅरेंट. बट इन ऑफस्प्रिंग वेअर द सेक्च्युअल रिप्रोडक्शन ऑकर, ऑफस्प्रिंग इज नॉट एक्झॅक्ट कॉपी ऑफ द पॅरेंट, दो इट इज सिमिलर टू द पॅरेंट बट इट इज नॉट एक्झॅक्ट कॉपी ऑफ द पॅरेंट. म्हणजे दुसऱ्या शब्दात जर सांगायचं झालं तर क्लोन इज द झेरॉक्स कॉपी ऑफ इट्स पॅरेंट. क्लोन इज झेरॉक्स कॉपी ऑफ इट्स पॅरेंट, वेअर ॲज ऑफस्प्रिंग इज नॉट द झेरॉक्स कॉपी ऑफ इट्स पॅरेंट.
कारण ऑफस्प्रिंगमध्ये काय होतं, मेल फिमेलचं जीन्स कंबाईन झालेले असतात. पण क्लोनमध्ये काय होतं, फक्त एकाच ऑर्गॅनिझमचे जीन्स पुढे पास ऑन होतात. म्हणून क्लोन इज जेनेटिकली आयडेंटिकल सेल. सो दिस इज द इम्पॉर्टंट वर्डिंग दॅट यू हॅव टू एम्फसाइज हियर, जेनेटिकल आयडेंटिकल कॉपी ऑफ द पॅरेंट, असं आपल्याला म्हणतात. मग ती सेल असेल आहे का नाही, किंवा ऑर्गॅनिझम असेल. तर हा महत्त्वाचा म्हणजे शब्द आहे क्लोन. सो देअरफोर क्लोन इज ए इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी इन जेनेटिक इंजिनिअरिंग. ओके, नेक्स्ट इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी इज, ये क्या है, अनदर इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी इज वेक्टर. हा शब्द आपण वापरला आहे, वेक्टर. इट इज ऑल्सो कॉल्ड व्हेइकल और कॅरियर, याला तुम्ही काही म्हणू शकता. सो वेक्टर और व्हेइकल और कॅरियर इज ए स्मॉल सेल्फ रेप्लिकेटिंग DNA मॉलिक्यूल फ्रॉम बॅक्टेरिया और व्हायरस दॅट कॅरी जीन ऑफ इंटरेस्ट, फॉर एक्झाम्पल प्लाझमिड. तर ह्या ठिकाणी वेक्टर म्हणजे एक छोटासा जेनेटिक मटेरियल आहे, छोटासा DNA आहे, जो स्वतःच्या स्वतः रेप्लिकेट होऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये फार मोठं काही जेनेटिक मटेरियल नसतं, पण छोटं आणि सिम्पल जेनेटिक मटेरियल असतं, कमी साईजचं जेनेटिक मटेरियल असतं. आणि त्याच्यामध्ये आपण जीन ऑफ इंटरेस्ट इन्सर्ट करू शकतो, आपला जो काही डिझायर्ड जीन आहे ज्याचं क्लोनिंग करायचं आहे, दॅट जीन कॅन बी इन्सर्टेड इन टू द व्हेक्टर. सो देअरफॉर व्हेक्टर इज नथिंग बट ए कॅरियर, कॅरियर जेनेटिक मटेरियल और व्हेइकल जेनेटिक मटेरियल. मराठीमध्ये त्याला आपण वाहक म्हणू शकतो. तो वाहून नेतो, काय वाहून नेतो, तर आपला डिझायर्ड जीन तो वाहून नेतो, कॅरी करतो. तर असा जो कॅरियर, दॅट इज कॉल्ड व्हेक्टर, फॉर एक्झाम्पल प्लाझमिड. तर या ठिकाणी ड्युरिंग जीन क्लोनिंग वी यूज व्हेक्टर, इजंट इट. सो दिस व्हेक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो ड्युरिंग जेनेटिक इंजिनिअरिंग और RDNA टेक्नॉलॉजी और ड्युरिंग क्लोनिंग वी यूज ए व्हेक्टर विच इज नथिंग बट ए स्मॉल मॉलिक्यूल ऑफ DNA, ठीक आहे ना, विच इज ऑप्टेंड फ्रॉम बॅक्टेरिया और व्हायरस टू कॅरी आवर जीन ऑफ इंटरेस्ट, टू कॅरी आवर जीन ऑफ इंटरेस्ट. सो देअरफोर व्हेक्टर इज ए इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी. यू शूड रिमेंबर दिस टर्मिनॉलॉजी विच इज एन इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी इन जीन क्लोनिंग. ओके, नाउ अनदर टर्मिनॉलॉजी आहे, दुसरी टर्मिनॉलॉजी काय महत्त्वाची आहे आणि कुठली टर्मिनॉलॉजी, प्लाझमिड. ओके, नाउ प्लाझमिड इज एन इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी इन जीन क्लोनिंग, अतिशय महत्त्वाचं शब्द आहे हा. सो व्हॉट इज प्लाझमिड, इट इज स्मॉल सर्क्युलर डबल स्ट्रँडेड एक्स्ट्रा क्रोमोसोमल ॲटॉनॉमसली रेप्लिकेटिंग सबसिडियरी DNA प्रेझेंट इन बॅक्टेरिया विथ सम जीन्स. सो दिस इज द सिम्प्लिफाईड डेफिनेशन ऑफ प्लाझमिड. म्हणजे थोडक्यात ह्या शब्दांमध्ये तुम्हाला लक्षात येईल की प्लाझमिड क्या होता आहे. तो प्लाझमिड एक सर्क्युलर डबल स्ट्रँडेड एक्स्ट्रा क्रोमोसोमल ॲटॉनॉमसली रेप्लिकेटिंग सबसिडियरी DNA प्रेझेंट इन बॅक्टेरिया विथ सम जीन्स. सो दिस इज कॉल्ड बॅक प्लाझमिड. ओके, हे लक्षात आलं तुमच्या. तर ह्या ठिकाणी महत्त्वाचे जे शब्द आहेत हे लक्षात ठेवायचं. प्लाझमिडमध्ये काय काय, प्लाझमिड हा छोटासा गोलाकार डबल स्टँडर्ड आहे की नाही, एक्स्ट्रा क्रोमोसोमल ॲटोनॉमसली रेप्लिकेटिंग आहे की नाही, ॲटोनॉमसली रेप्लिकेटिंग सबसिडियरी म्हणजे सेकंडरी, महत्त्वाचा नाही आहे, सेकंडरी आहे, सेकंडरी DNA प्रेझेंट इन बॅक्टेरिया. म्हणजे बॅक्टेरियामध्ये दोन प्रकारचे DNA असतात, एक प्रायमरी DNA किंवा मेन DNA आणि दुसरं आहे सेकंडरी किंवा सबसिडियरी DNA. सो देअरफॉर दिस प्लाझमिड इज अ सबसिडियरी DNA मॉलिक्युल प्रेझेंट इन बॅक्टेरियल सेल. ओके, तर ह्या ठिकाणी ही बॅक्टेरिया मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि ह्या बॅक्टेरियामध्ये दोन प्रकारचे जीन्स आहेत. हा आहे बॅक्टेरियल DNA, दिस इज द मेन DNA ऑफ द बॅक्टेरियल सेल. ये जो है ये क्या है, ये मेन DNA है बॅक्टेरियल सेल का, और ये भी DNA है नहीं, दिस इज ऑल्सो DNA, सर्क्युलर डबल स्टँडर्ड DNA
But these DNA are smaller compared to these DNA. Okay, this is the main DNA of the bacterial cell. ह्याच्या तुलनेमध्ये हे प्लाझ्मिड जे DNA आहे हे छोटे असतात. प्लाझ्मिडवरती पण छोटे जीन्स असतात, ते अतिशय महत्त्वाचे जीन्स आहेत बॅक्टेरियासाठी. ह्याच्यावर अनेक जीन्स आहेत बॅक्टेरियल सेलच्या DNAवरती, खूप सारे आहेत. परंतु ह्या ठिकाणी जे काही प्लाझ्मिड आहे ह्याच्यावर पण जीन्स आहेत, पण ते कमी आहेत आणि छोटे आहेत. त्यामुळे दिस बॅक्टेरियल DNA इज अ प्राईम DNA, इट इज अ मेन DNA अँड दिस इज सेकंडरी, आहे की नाही. हे दुय्यम आहे, हे प्रथम आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे की प्लाझ्मिड हे जे आहे हे एक प्रकारचं दुय्यम जेनेटिक मटेरियल बॅक्टेरियल सेलमध्ये आहे. इट इज अ सेकंडरी काइंड ऑफ जेनेटिक मटेरियल विच इज प्रेझेंट इन द बॅक्टेरियल सेल. ओके, तर हे लक्षात ठेवायचं, अतिशय महत्त्वाचं असतं हे प्लाझ्मिड. आणि हे बॅक्टेरियल सेलमध्ये आपल्याला आढळतं, त्याच्यावरती काही जीन्स असतात ते बॅक्टेरियासाठी महत्त्वाचे असतात आणि त्याचा उपयोग आपण जीन क्लोनिंगमध्ये करून घेत असतो. हा जो प्लाझ्मिड आहे, दिस प्लाझ्मिड इज व्हेक्टर और कॅरियर और व्हेकल फॉर आवर जीन ऑफ इंटरेस्ट. आपला जो जीन ऑफ इंटरेस्ट जो डिझायर्ड जीन आहे, उस डिझायर्ड जीन को इसके अंदर डाल के क्लोनिंग कर सकते हैं. सो देअरफॉर प्लाझ्मिड इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर ही महत्त्वाची टर्मिनॉलॉजी आहे. तर या ठिकाणी हा प्लाझ्मिड आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. तो बॅक्टेरियामध्ये असतो, तो डबल स्टँडर्ड आहे, तो ॲटॉनॉमसली किंवा स्वतःच्या स्वतः रेप्लिकेट होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो सेकंडरी आहे. या ठिकाणी हा प्रायमरी आहे, है की नाही, आणि हा प्लाझ्मिड सेकंडरी आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके, तर व्हेक्टरच्या बाबतीमध्ये हा प्लाझ्मिड अतिशय महत्त्वाचा. तसे अनेक व्हेक्टर्स आहेत, देर आर नंबर ऑफ व्हेक्टर्स, बट प्लाझ्मिड इज वन ऑफ द वॉट कॅन से इम्पॉर्टंट व्हेक्टर. ओके, लेडरबर्ग आणि त्याच्या कोवर्कर्सनी ह्या प्लाझ्मिडचा शोध लावलेला आहे आणि त्यांनी फर्स्ट ऑफ ऑल प्लाझ्मिड हे उपयोगात आणलेला आहे ड्युरिंग जीन क्लोनिंग. ओके, इन दिस वे दिस इज प्लाझ्मिड. तर हे लक्षात ठेवायचं, आपको ये ध्यान में रखना है. उसके बाद में प्री रिक्विजिट ऑफ जीन क्लोनिंग एंजाइम्स होते हैं. ओके, अभी टर्मिनोलॉजी हमने देख ली, उसमें से इम्पोर्टेंट जो टर्मिनोलॉजी है वो मैंने आपको बता दिया, है कि नहीं. क्लोन, और उसके बाद में वेक्टर, और उसके बाद में प्लाज्मिड. अभी दूसरी जो चीज़ है जो बहुत बहुत अहम है और इम्पोर्टेंट है वो है एंजाइम्स. सो जीन क्लोनिंग एंजाइम्स आर वेरी वेरी इम्पॉर्टेंट. सो प्री रिक्विजिट ऑफ जीन क्लोनिंग दैट इज एंजाइम. सो एंजाइम्स बहुत इम्पॉर्टेंट होता है जीन क्लोनिंग में. एंजाइम्स प्लेज अ व्हाइटल रोल. तो ह्या ठिकाणी काय त्यांचं महत्त्वाची भूमिका आहे एंजाइमची आणि कुठल्या प्रकारचे एंजाइम्स आहेत त्याच्या डिटेल्समध्ये आपल्याला जायचं नाही आहे, बट वी आर जस्ट हायलाइटिंग द इम्पॉर्टंट थिंग्स दॅट आर रिक्वायर्ड फॉर जीन क्लोनिंग. सो एंजाइम्स, सो फोर काइंड्स ऑफ क्लोनिंग एंजाइम्स आर नीडेड और अवेलेबल. निसर्गामध्ये साधारणपणे जे काही एन्झाईम्स आहेत त्याच्यातले चार प्रकार आहेत एन्झाईमचे जीन क्लोनिंगसाठी उपयोगात येणारे. ते आहेत न्यूक्लियस एन्झाईम, दॅन DNA पॉलिमरेज एन्झाईम्स, लायगेजेस अँड न्यूक्लिक ॲसिड एंड मॉडिफाईंग एन्झाईम्स. हे चार प्रकारचे एन्झाईम्स अतिशय महत्त्वाचे आहेत. हे चार कॅटेगरीज आहेत एन्झाईमच्या. ह्याचे वेगवेगळे खूप सारे प्रकार आहेत, परंतु ते सर्व प्रकार ह्या ठिकाणी आपल्याला शिकायचे नाही आहेत किंवा ह्या लेक्चरचा तो भाग नाही आहे. इट इज नॉट अ पार्ट ऑफ दिस लेक्चर. बट व्हॉट इज द इम्पॉर्टंट थिंग, इम्पॉर्टंट थिंग दॅट आय एम गोईंग टू एम्फसाइज हिअर इज दॅट एन्झाईम्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन जीन क्लोनिंग अँड देअर आर फोर काइंड्स ऑफ क्लोनिंग एन्झाईम्स दॅट आर अवेलेबल. दीज आर न्यूक्लियजेस, DNA पॉलिमरजेस, लायगेजेस and nucleic acid and modified enzymes. So these are the four categories of the enzymes, prime enzymes which are required for gene cloning. To ye bahut aham enzymes hai, iski madad se hum gene cloning kar sakte hai. To he char prakar lakshat thevayche, he mukhya char prakar ahet, heche anek up prakar ahet, parantu he mukhya prakar ahet. Okay, nucleases, DNA polymerases, ligases and nucleic acid and modifying enzymes. So these are the important enzymes. So these enzymes are
called biological scissors or biological knives or biological scalpels. So commonly these enzymes are called biological scissors, biological knives and biological scalpels. ह्या सामान्य शब्दामध्ये ह्या एन्झाईम्सला ओळखलं जातं. तर हे एन्झाईम्स काय आहेत? हे जे एन्झाईम्स आहेत हे काय आहेत? जैविक कात्र्या, बायोलॉजिकल सिझर्स किंवा जैविक चाकू आहेत हे, आहे की नाही? नाईव्ज ऑर स्काल्पेल चाकूसारखे आहेत किंवा सिझरसारखे काम करतात किंवा ते कटर्स आहेत. कटर अँड काय म्हणते, जॉइनर्स, द कट अँड पेस्ट द जेनेटिक मटेरियल दॅट इज डी एन ए. इन जीन क्लोनिंग वी नीड टू कट certain DNA molecules and we have to join or paste DNA molecules together. म्हणजे दोन DNAचे मॉलिक्यूल जे आहेत, म्हणजे एक DNAचा मॉलिक्यूल कट केला बायोलॉजिकल सिझरनं तर तो चिटकवता आपण आला पाहिजे. तो चिटकवण्याचं काम हे लायगेजेस करतात आणि मग अनेक कॉपीज करण्याचं काम पॉलिमरेजेस एन्झाईम्स करतात. आणि हे न्यूक्लिक ॲसिड एंड मॉडिफाईंग एन्झाईम्स काय करतात? DNAचे एंड्स मॉडिफाय करतात, है कि नहीं? ब्लंट और स्टिकी एंड्स निर्माण करू शकतात. तो हे जे एन्झाईम्स आहेत हे थोडक्यात कटिंग इंस्ट्रूमेंट्स एंड पेस्टिंग इंस्ट्रूमेंट्स म्हणून काम करतात. म्हणून त्याला शब्द काय वापरलेला आहे? बायोलॉजिकल सीजर्स, बायोलॉजिकल नाइव्स और बायोलॉजिकल स्काल्पेल्स. हे सामान्यपणे अशा प्रकारे ह्याला ओळखलं जातं, ह्या एन्झाईम्सला. ओके, कारण DNA क्लोनिंगमध्ये काय होतं की आपण एक जीन कट करतो, तो तुकडा दुसऱ्या जीनला जोडतो, मग कटिंग आलं. कटिंगसाठी बायोलॉजिकल सिझर पाहिजे, आहे की नाही? कात्री पाहिजे. म्हणून हे एन्झाईम्स आहेत. आणि कट केलेले जे DNAचे तुकडे आहेत ते जोडायला पण पाहिजे, म्हणून पेस्टिंग पण आलं, आहे की नाही? डिंकासारखं काम करतं ते पेस्टिंग. मग लायगेजेस आहेत, आहे की नाही? म्हणून कटिंग पेस्टिंग आल्यामुळं जीन क्लोनिंगमध्ये हे एन्झाईम्स लागतात. कारण वी कॅनॉट कट द DNA मॉलिक्यूल मेकॅनिकली बाय युझिंग इंस्ट्रुमेंट्स लाईक सिझर ऑर स्काल्पेल, बट द एन्झाईम्स कॅन बी कट विथ द हेल्प ऑफ सर्टन एन्झाईम्स अँड दीज कट पोर्शन्स ऑफ द टू एन्झाईम्स कॅन बी कंबाइंड ऑर जॉईंट टुगेदर विथ द हेल्प ऑफ पेस्टिंग एन्झाईम्स दॅट इज लायगेजेस. म्हणून हे एन्झाईम्स अतिशय महत्त्वाचे आहे. सो न्यूक्लिक ॲसिडवरती हे एन्झाईम्स काम करतात इन जीन क्लोनिंग. ओके, तर हे लक्षात ठेवायचं की एन्झाईम्स फार महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी मी दाखवलेलं आहे की दिस इज द DNA मॉलिक्यूल अँड वी कॅन कट दिस DNA मॉलिक्यूल विथ दिस बायोलॉजिकल सीजर्स. ही सीजर इथे दाखवलेली आहे, पण ही ॲक्च्युअल सीजर अशी वापरता येत नाही, परंतु ह्या ठिकाणी बायोलॉजिकल सीजर आहे. कुठली सीजर आहे बायोलॉजिकल? तर हे एन्झाईम्स. एन्झाईम्स आर नथिंग बट द बायोलॉजिकल सीजर्स, आहे की नाही? अँड दीज एन्झाईम्स कॅन कट दिस DNA रँडमली ऑर ॲट स्पेसिफिक लोकेशन. सो देअरफोर दीज आर कॉल्ड बायोलॉजिकल सीजर्स. हे लक्षात ठेवायचं, आहे की नाही? अँड दीज कट पोर्शन्स कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम वन मॉलिक्यूल अँड कॅन बी इंट्रोड्यूस्ड इन टू अनदर मॉलिक्यूल. म्हणजे ह्या ठिकाणी हे DNAचे मॉलिक्यूल इथं कट केलेले आहेत आणि हा कट झालेला जो DNAचा मॉलिक्यूल आहे, आहे की नाही? तर हा जो DNA आहे ह्या ठिकाणी आपण कट केलेला आहे, इथे कट केला आणि ह्या ठिकाणी कट केला. मग हा जो पोर्शन आहे, हा कट केलेला पोर्शन आपण काय केला, हा वेगळ्या DNAमध्ये इथे कट करून इथे इन्सर्ट केलेला आहे. म्हणजे ह्याला आपण इथं कट केला, हे आपला जीन ऑफ इंटरेस्ट आहे आणि हा जीन ऑफ इंटरेस्ट काढून इथे पेस्ट केलेला आहे ह्या वेगळ्या DNAमध्ये. म्हणजे दिस DNA इज फ्रॉम वन सोर्स अँड दिस DNA इज फ्रॉम अनदर सोर्स. सो टू काइंड ऑफ DNA मॉलिक्युल्स आर जॉईन हियर अँड दिस बिकम्स रिकॉम्बिनंट DNA अँड दिस इज द रिकॉम्बिनंट DNA RDNA. म्हणून ह्या ठिकाणी कटिंग पण आली DNAची. ही कटिंग इथे केली आपण विथ द हेल्प ऑफ एन्झाईम्स दॅट इज बायोलॉजिकल सीजर्स. आणि हा एवढा तुकडा काढून इथे जॉईन केला, आहे की नाही? म्हणजे पेस्टिंग केला, चिटकवला, त्याच्यासाठी लायगेजेस एन्झाईम्स कामाला येतात. म्हणून कटिंग आणि पेस्टिंग ह्याच्यासाठी जे एन्झाईम्स लागतात ते एन्झाईम्स म्हणजेच दिस बायोलॉजिकल एन्झाईम्स आर बायोलॉजिकल सीजर्स. ओके, तर हे अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे
कटिंग एंड पेस्टिंग ह्या ठिकाणी आल्यामुळे. सो यू शूड रिमेंबर ऑल दीज थिंग्स. ओके, सो दीज आर द इम्पॉर्टंट एन्झाइम्स. हे कॅटेगरीज आहेत ह्या एन्झाइमच्या, ह्याच्यामध्ये अनेक एन्झाइम्स आहेत दॅट हेल्प इन कटिंग अँड पेस्टिंग ऑफ द DNA मॉलिक्युल. सो कट पेस्ट मेकॅनिझम इज इन्वॉल्व्ड हियर. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं, तर अशा पद्धतीनं आपण ह्या ठिकाणी हे DNA कट करू शकतो आणि हा कट केलेला DNA ह्या ठिकाणी पेस्ट केलेला दाखवला आहे. सो कटिंग अँड पेस्टिंग कॅन बी डन विथ दिस एन्झाइम्स. सो वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाइम्स, अनेक प्रकारचे एन्झाइम्स आहेत आणि हे एन्झाइम्स आपल्याला जीन क्लोनिंगमध्ये महत्त्वाचे आहेत. तर इस तरह से ये एन्झाइम्स है, इसे याद रखना है. इसके डिटेल्स बाद में हम देखेंगे, लेकिन इस जगह हमें इतना ही समझना है कि एक चार कैटेगरी के एन्झाइम्स होते हैं और ये एन्झाइम्स हमें क्लोनिंग के लिए इस्तेमाल करने हैं और बहुत इम्पॉर्टेंट है. तो अशा पद्धति ने कटिंग एंड पेस्टिंग ऑफ द DNA मॉलिक्यूल विद द हेल्प ऑफ एन्झाइम्स. नाउ लेट अस गो फॉर स्टेप्स इन जीन क्लोनिंग. आता ॲक्च्युअल आपण बघूया की जीन क्लोनिंगमध्ये कुठल्या कुठल्या पायऱ्या आहेत, है कि नहीं, क्या क्या स्टेप्स है जीन क्लोनिंग के, वो हमें यहाँ देखना है. तो इम्पॉर्टंट स्टेप्स आर, देर आर सिक्स इम्पॉर्टंट स्टेप्स इन जीन क्लोनिंग. तो सहा पायऱ्यांचा हा प्रोटोकॉल है. तो पहिल्यांदा काय करावं लागतं जीन क्लोनिंग करण्यासाठी, पहिली स्टेप है आयसोलेशन. आयसोलेट करणे म्हणजे जो जीन्स आहेत किंवा DNA मॉलिक्युल त्याचं आयसोलेशन करावं लागतं. सो आयसोलेशन ऑफ जीन टू बी क्लोन, दॅट इज कॉल्ड जीन ऑफ इंटरेस्ट. ज्या जीनचं आपल्याला क्लोनिंग करायचं आहे त्याला आपण जीन ऑफ इंटरेस्ट म्हटलेलं आहे और डिझायर्ड जीन म्हटलेलं आहे. त्याचं आयसोलेशन करावं लागेल, आधी तो जीन बाहेर काढावं लागेल, आयसोलेट करणे म्हणजे वेगळा करणे. दुसरी स्टेप आहे इन्सर्शन ऑफ जीन ऑफ इंटरेस्ट इन टू ए वेक्टर टू प्रोड्यूस RDNA. दुसऱ्या स्टेपमध्ये काय होतं की इन्सर्ट करणे, घालणे. हा आयसोलेट केलेला जो जीन आहे दॅट जीन इज इन्सर्टेड, म्हणजे तो जीन आपल्याला घालायचा. कशात घातला आपण? वेक्टरमध्ये. और व्हेकल, जसं आता बघितलं आपण वेक्टर म्हणजे काय, तर ते प्लाझमिड समजा, प्लाझमिड इज अ वेक्टर. त्या वेक्टरमध्ये आपण इन्सर्ट करतो आणि तो घालतो बाय कटिंग अँड पेस्टिंग बाय युझिंग एन्झाइम्स. एन्झाइम आपण वर बघितले. सो बाय युझिंग दॅट एन्झाइम वी कॅन कट द DNA मॉलिक्युल अँड पेस्ट द डिझायर्ड जीन इन टू द वेक्टर. आणि मग अशा प्रकारे दोन सोर्सेसपासून घेतलेले जे जीन्स आहे एकत्र केले की हायब्रिड DNA तयार झालं, त्याला म्हणायचं RDNA और रिकॉम्बिनंट DNA, त्याला RDNA म्हणायचं. ते रिकॉम्बाईन की झालेलं आहे, दोन प्रकारच्या जीनचं आपण कॉम्बिनेशन केलेलं आहे म्हणून त्याला आपण हायब्रिड किंवा RDNA म्हणतो, रिकॉम्बाईन DNA मॉलिक्युल. तर अशा प्रकारे ही दुसरी स्टेप आहे इन्सर्शन. तिसरी स्टेप काय? ट्रान्सफर ऑफ RDNA अलॉंग विथ जीन ऑफ इंटरेस्ट और डिझायर्ड जीन इन टू बॅक्टेरिया थ्रू ट्रान्सफॉर्मेशन और व्हायरस इन्फेक्शन. तर एक ट्रान्सफर केलं जातं, काय जातं, हे हा जो RDNA आहे जो आपण जीन ऑफ इंटरेस्ट प्लस वेक्टर DNA ह्याच्या कॉम्बिनेशनने RDNA तयार झाला आणि दिस RDNA इज ट्रान्सफर्ड, है की नाही, ट्रान्सफर ऑफ RDNA अलॉंग विथ जीन ऑफ इंटरेस्ट और डिझायर्ड जीन इन टू बॅक्टेरिया. मग बॅक्टेरियात घालावा लागतो तो थ्रू ट्रान्सफॉर्मेशन और व्हायरस इन्फेक्शन. तर या ठिकाणी हे पण आहे की हे ट्रान्सफॉर्मेशनची प्रक्रिया काय असते. दिस इज ट्रान्सफॉर्मेशन, ज्याच्यामार्फत हा वेक्टर जो आहे किंवा RDNA आहे तो बॅक्टेरियामध्ये टाकला जातो. किंवा दुसरी प्रक्रिया आहे व्हायरसच्या इन्फेक्शनने, व्हायरस इन्फेक्ट टू द बॅक्टेरिया, मग त्याला म्हणतात बॅक्टेरियोफॅज. ते आपण नंतर बघूया. तर बॅक्टेरियोफॅजच्या मदतीनं वी कॅन इंट्रोड्यूस अवर जीन ऑफ इंटरेस्ट इन टू द बॅक्टेरियल सेल. तर हे तीन स्टेप झाल्या. चौथी स्टेप काय? चौथी स्टेप जी आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की हे जे जीन ऑफ इंटरेस्ट आहे त्याचं रेप्लिकेशन घडून आणायचं, म्हणजे मल्टिप्लिकेशन, है क्या, रेप्लिकेशन म्हणजे मल्टिप्लिकेशन, रेप्लिकेशन ऑफ RDNA दॅट इज जीन ऑफ इंटरेस्ट और डिझायर्ड जीन अलॉंग विथ होस्ट बॅक्टेरिया. तर आपण हा RDNA म्हणजे प्लाझमिड प्लस जीन ऑफ इंटरेस्ट ह्याचं कॉम्बिनेशन केलं तर हा RDNA तयार झाला आणि हा RDNA आपण ट्रान्सफर केला आहे बॅक्टेरियल सेलमध्ये. आणि मग पुढे काय होतं, त्या RDNAचं रेप्लिकेशन होतं, म्हणजे मल्टिप्लिकेशन, अनेक साऱ्या कॉपीज तयार होतात, हजारो कॉपीज तयार होतात, है की नाही, दॅट इज अ रेप्लिकेशन अलॉंग विथ होस्ट बॅक्टेरिया. म्हणजे होस्ट जी आहे
ज्या बॅक्टेरियामध्ये आपण हा आर डी एन ए घातलेला आहे किंवा आपला डिझायर्ड जीन आहे, त्या बॅक्टेरियाचं काय होतं, मल्टिप्लिकेशन होतं. आणि मग ते मल्टिप्लिकेशन झालं की आपल्या ह्या रिकॉम्बिनंट डी एन एचं म्हणजेच जीन ऑफ इंटरेस्टचं किंवा डिझायर्ड जीनचं पण रेप्लिकेशन होतं. सो इन दिस वे वी कॅन रेप्लिकेट ऑर क्लोन, त्यालाच आपण क्लोन हा शब्द वापरतो. रेप्लिकेशन इज नथिंग बट क्लोनिंग, आहे की नाही, प्रोड्युसिंग एक्झॅक्ट कॉपीज, जेनेटिकली सिमिलर कॉपीज ऑफ पॅरेंट डी एन ए और डिझायर्ड जीन. तो जो आपला डिझायर्ड जीन आहे तो उसके बहुत सारे कॉपीज हम बना सकते हैं थ्रू रेप्लिकेशन अलॉन्ग विथ होस्ट बॅक्टेरिया, अँड दिस इज कॉल्ड जीन क्लोनिंग. क्लोनिंग इज नथिंग बट कॉपिंग ऑफ अवर डिझायर्ड जीन विच इज जेनेटिकली सिमिलर टू इच अदर. सो मल्टिपल कॉपीज, थाउजंड्स ऑफ कॉपीज कॅन बी जनरेटेड, सो दॅट इज कॉल्ड ॲम्प्लिफिकेशन. तर हे अशा प्रकारे ही चौथी स्टेप रेप्लिकेशन. दॅन सिलेक्शन ऑफ दोज बॅक्टेरिया कंटेनिंग आर डी एन ए, इजंट इट, आर डी एन ए म्हणजेच जीन ऑफ इंटरेस्ट और डिझायर्ड जीन. तर सिलेक्शन करावं लागतं. मग पुढची प्रक्रिया काय, की बॅक्टेरिया हजारो असतात परंतु त्यातल्या काही बॅक्टेरिया ट्रान्सफॉर्म झालेल्या नसतात, म्हणजेच सर्वच बॅक्टेरियामध्ये आपला जीन ऑफ इंटरेस्ट नसतो किंवा आर डी एन ए किंवा रिकॉम्बिनंट डी एन ए हा सर्वच बॅक्टेरियाने घेतलेला नसतो. मग कुठल्या बॅक्टेरियाने तो आर डी एन ए घेतला आहे, त्या बॅक्टेरियाचं सिलेक्शन करायचं. तर ही त्याच्या पुढची पायरी. सो सिलेक्शन ऑफ दोज बॅक्टेरिया कंटेनिंग आर डी एन ए, आहे की नाही, अनेक बॅक्टेरिया असतात त्या कल्चरमध्ये परंतु सर्वच बॅक्टेरियामध्ये आपला आर डी एन ए नसतो किंवा डिझायर्ड जीन नसतो. मग कुठला जीन, कुठल्या बॅक्टेरियामध्ये हा आपला आर डी एन ए आहे किंवा जीन ऑफ इंटरेस्ट आहे किंवा डिझायर्ड जीन आहे, त्या बॅक्टेरियाचं सिलेक्शन करावं लागतं. सो देर इज अ मेथडॉलॉजी, देर इज अ प्रोसेस ऑफ सिलेक्टिंग दीज बॅक्टेरिया दॅट आर ट्रान्सफॉर्म्ड ऑर दॅट बॅक्टेरिया विच कंटेन अवर आर डी एन ए ऑर अवर जीन ऑफ इंटरेस्ट डिझायर्ड जीन. तर ज्या बॅक्टेरियामध्ये आपला डिझायर्ड जीन आहे किंवा आर डी एन ए जी आहे त्याचं सिलेक्शन करण्याची ही पायरी आहे. सो हिअर यू कॅन सिलेक्ट द बॅक्टेरिया विथ आर डी एन ए. नेक्स्ट स्टेप दॅट इज ॲम्प्लिफिकेशन अँड एक्सप्रेशन ऑफ डिझायर्ड जीन. पुढची जी पायरी आहे त्याच्यामध्ये आपण ॲम्प्लिफिकेशन म्हणजे अनेक कॉपीज, तुम्हाला जर खूप साऱ्या लाखो कॉपीज मिळवायच्या असतील त्या आर डी एन एच्या किंवा डिझायर्ड जीनच्या, तर यू कॅन डू इट, यू कॅन मल्टिप्लाय, यू कॅन कीप दॅट पर्टिक्युलर कल्चर फॉर ॲम्प्लिफिकेशन ऑर मल्टिप्लिकेशन. सो यू कॅन प्रॉक्युअर थाउजंड्स ऑफ कॉपीज, त्याला म्हणायचं ॲम्प्लिफिकेशन. किंवा तुम्हाला जर वाटलं त्या जीनचं एक्सप्रेशन करायचं आहे तर तशा कंडिशन्स आणि तसं कल्चर तयार करून यू कॅन मेक दिस डिझायर्ड जीन टू एक्सप्रेस इट्स प्रोडक्ट, आहे की नाही, त्या जीनचं जे प्रोडक्ट आहे, कारण प्रत्येक जीनचं एक प्रोडक्ट असतं, प्रोटीन प्रोडक्ट, त्याचं एक्सप्रेशन होत असतं आणि मग त्या प्रोटीन प्रोडक्टचं एक्सप्रेशन आपल्याला लॅबमध्ये घडून आणता येतं. म्हणजे तो जो काही जीन आहे जो आपल्या इंटरेस्टचा आहे, जो आपला डिझायर्ड जीन आहे, त्या जीनचं जेनेटिक प्रोडक्ट आपल्याला एक्सप्रेस करता येतं. सो दॅट इज दिस पर्टिक्युलर स्टेप. तर अशा प्रकारच्या ह्या सहा स्टेप्स आहेत, ह्या सहा स्टेप्समधून जीन क्लोनिंग जातं. तर हे साधारण आउटलाईन किंवा हायलाईट्स ऑफ द जीन क्लोनिंग, आहे की नाही, जे ह्या ठिकाणी आपण जर बघितलं तर ह्या सहा स्टेप्स आहेत. ह्या तीन स्टेप्स, दॅट इज आयसोलेशन, दॅन इन्सर्शन, दॅन ट्रान्सफर ऑफ आर डी एन ए इन टू द बॅक्टेरियल सेल, अँड दॅन रेप्लिकेशन ऑफ आर डी एन ए, दॅन सिलेक्शन ऑफ अवर डिझायर्ड जीन कंटेनिंग बॅक्टेरिया, अँड ॲम्प्लिफिकेशन अँड एक्सप्रेशन ऑफ द डिझायर्ड जीन. तर ह्या सहा पायऱ्या आहेत जीन क्लोनिंगच्या, हे लक्षात ठेवायच्या, इसे आपको याद रखना है, ये बहुत इम्पॉर्टंट है, सिक्स स्टेप्स, ओके. तो ह्या सहा पायऱ्या लक्षात ठेवा. सो इन दिस वे दिस इज द प्रोटोकॉल ऑफ जीन क्लोनिंग. इट इज अ हायलाइटेड प्रोटोकॉल, वी हैव नॉट एंटर्ड इन टू डिटेल्स, बट दिस इज द आउटलाइन ऑफ जीन क्लोनिंग. नाउ लेट अस गेट द इलुस्ट्रेशन ऑफ जीन क्लोनिंग. तर ह्या ठिकाणी मी ते फिगरच्या साह्यानं तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे, इलुस्ट्रेशन दिलेलं आहे जीन क्लोनिंगचं. सो यहाँ पे देखेंगे की फिगर के माध्यम से की जीन क्लोनिंग किस प्रकार से होता है.
So first of all, here is a bacteria, okay, E. coli bacterium. So now this is the bacterial chromosome. Here this is the bacterial chromosome and this is plasmid. जसं मी सांगितलं की प्लाझ्मिड महत्त्वाचा भाग आहे. तर बॅक्टेरियल सेलमध्ये हा मेन बॅक्टेरियल क्रोमोसोम आहे आणि हा सेकंडरी छोटासा प्लाझ्मिड आहे. ओके, सो दिस इज द इम्पॉर्टंट थिंग. त्या ठिकाणी बॅक्टेरियल क्रोमोसोम तुम्हाला दिसतो आहे आणि हा प्लाझ्मिड. तर हे बॅक्टेरियल सेल आपण सिलेक्ट केलं, त्यानंतर आपण युकॅरियोटिक DNA घेतला, आहे की नाही. ह्या ठिकाणी मी दाखवलं आहे युकॅरियोटिक सेल आहे, त्या सेलमध्ये हा न्यूक्लियसमधला हा क्रोमोसोम आणि क्रोमोसोममधला हा DNA. ओके, तर युकॅरियोटिक DNA सिलेक्ट केला आहे आणि ह्याच्यातून आपल्याला डिझायर्ड जीन सिलेक्ट करायचं आहे. तर आता ह्या ठिकाणी आयसोलेशन आहे. पहिली स्टेप जसं तुम्हाला सांगितलं की आयसोलेशन ऑफ प्लाझ्मिड आणि आयसोलेशन ऑफ ह्युमन DNA. आता आपण असं कन्सिडर करू की दिस इज द युकॅरियोटिक DNA ऑफ ह्युमन बीइंग. मग ह्या ह्युमन बीइंगचा जो काही क्रोमोसोम आहे त्याच्यामधला जो DNA आहे आणि त्या DNAमधला जो जीन आहे तो आपल्याला आयसोलेट करायचा आहे. सो इट इज अ कॉम्प्लेक्स प्रोसेस. वी आर नॉट गोईंग टू गो इन टू द डिटेल्स ऑफ दिस आयसोलेशन ऑफ DNA, बट आय एम इल्युस्ट्रेटिंग द मेजर स्टेप्स ऑर हायलाइट्स ऑफ जीन क्लोनिंग. सो हिअर दिस इज अ बॅक्टेरिया अँड हिअर इज युकॅरियोटिक DNA. सो फर्स्ट स्टेप इज आयसोलेशन ऑफ प्लाझ्मिड, ह्याच्यातला प्लाझ्मिड बाहेर काढायचा अँड वी हॅव टू आयसोलेट द जीन ऑफ इंटरेस्ट फ्रॉम दिस पर्टिक्युलर DNA. ही पहिली स्टेप. ओके, मग त्यानंतर आपण काय करणार, हा प्लाझ्मिड बाहेर काढला. ओके, वी हॅव आयसोलेटेड दिस प्लाझ्मिड फ्रॉम दिस बॅक्टेरियल सेल. हा प्लाझ्मिड बाहेर काढला, तसंच आपण ह्या युकॅरियोटिक DNAमधून हा एवढा पोर्शन बाहेर काढला हा DNAचा, आणि इथं आपला जीन ऑफ इंटरेस्ट आहे. इथं लाल डॉट दिसतं तुम्हाला, यू कॅन सी हियर दिस स्मॉल जीन, आहे की नाही, इन रेड कलर, स्मॉल रेड कलर जीन. सो दिस इज द जीन ऑफ इंटरेस्ट. तर हा आपला डिझायर्ड जीन आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे आणि ह्या जीनचं आपल्याला क्लोनिंग करायचं आहे. ओके, सो दिस इज द जीन विच वी विश टू क्लोन. मग आता हे क्लोनिंग करण्यासाठी आपण हा प्लाझ्मिड घेतला इकडे, जसं मी तुम्हाला सांगितलं की प्लाझ्मिड इज अ व्हेकल. सो दिस इज अ कॅरियर जेनेटिक मॉलिक्युल, आहे की नाही, हा कॅरी करतो. इट इज अ व्हेक्टर, हा व्हेक्टर आहे, त्यालाच आपण प्लाझ्मिड म्हटलेलं आहे की नाही. आणि हा आपण बॅक्टेरियामधून घेतलेला आहे, बरोबर. नाऊ वी आर हॅविंग दिस पर्टिक्युलर जेनेटिक मटेरियल फ्रॉम टू सोर्सेस. सो दिस वन जेनेटिक मटेरियल इज फ्रॉम दिस बॅक्टेरिया, दॅट इज प्रोकॅरियोटिक सेल, अँड दिस इज अनदर जेनेटिक मटेरियल फ्रॉम युकॅरियोटिक सोर्स, दॅट इज ह्युमन. सो वी आर सिलेक्टिंग टू जेनेटिक मटेरियल्स फ्रॉम टू डिफरंट सोर्सेस अँड वी आर गोईंग टू मेक ए हायब्रिड काइंड ऑफ DNA, दॅट इज RDNA और रिकॉम्बिनंट DNA. ओके, आता हे बाहेर काढले आपण. आयसोलेशन झाल्यानंतर दुसरी स्टेप काय, कट करायचं. कट प्लाझ्मिड अँड जीन ऑफ इंटरेस्ट विथ सेम रेस्ट्रिक्शन एन्झाईम. सो नाऊ हिअर कम्स द रोल ऑफ एन्झाईम, दॅट इज रेस्ट्रिक्शन एन्झाईम. तर ह्या रेस्ट्रिक्शन एन्झाईम हा एक न्यूक्लियस एन्झाईम ह्या कॅटेगरीमधला हा रिस्ट्रिक्शन एन्झाईम आहे, अँड दीज रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स कट द DNA मॉलिक्युल ॲट स्पेसिफिक लोकेशन. अगदी एक्झॅक्ट लोकेशनला हे रिस्ट्रिक्शन एन्झाईम कट करतात DNA. जसं मी तुम्हाला सांगितलं की दीज एन्झाईम्स आर नथिंग बट बायोलॉजिकल सीझर, जैविक कात्र्या. तर ह्या जैविक कात्रीच्या साह्यानं, रिस्ट्रिक्शन एन्झाईमच्या साह्यानं वी आर कटिंग दिस प्लाझ्मिड ॲट अ स्पेसिफिक लोकेशन अँड सिमिलरली वी आर कटिंग दिस जीन ऑफ इंटरेस्ट ॲट स्पेसिफिक लोकेशन. ओके, हे कटिंग करणार आपण. तर ह्या ठिकाणी कट केल्यानंतर हे इथं आपण कट केलं आणि हा एवढाच छोटासा तुकडा इथून हा जीन ऑफ इंटरेस्ट आपण बाहेर काढला आहे, बघा, आहे की नाही. हा DNAचा मॉलिक्युल आहे, त्या DNAच्या मॉलिक्युलवरती हा छोटा जीन आहे आणि तो आपण इथं रिस्ट्रिक्शन एन्झाईमच्या साह्याने कट केलं. इथं दोन कट घेतले आणि हा जीन ऑफ इंटरेस्ट असा इथं बाहेर काढला आहे. ओके, सो सिमिलर ॲक्शन वी हॅव टेकन हिअर विथ द सेम रिस्ट्रिक्शन एन्झाईम. त्याच रिस्ट्रिक्शन एन्झाईमही आपण इथं कट केला. ओके, प्लाझ्मिड इथं कट केलेला आहे. नाऊ यू कॅन सी हिअर दिस प्लाझ्मिड अँड दिस जीन ऑफ इंटरेस्ट आर रेडी विथ देअर कोहेजुएंट्स. तर ही कटिंग पण एक स्पेसिफिक असते. तर ह्या ठिकाणी बघा, हे अगदी मधोमध कट नाही आहे, तर बघा एका विशिष्ट पद्धतीचा हा कट आहे. बघा, इथे असा थोडासा पुढे आलेला भाग आहे, इथं मागे भाग आहे, आणि ह्याचं पण बघा, इथं थोडंसं इकडं
एक छोटा भाग एक्सटेंड झालेला आहे इथे आणि हा इकडच्या बाजूला पण एक छोटा भाग एक्सटेंड झाला आहे, तर ह्याला स्टिकी एंड्स म्हणतात. तर ह्या स्पेसिफिक कट आहे की नाही. सो दिस इज द स्पेसिफिक कट प्रोड्युसिंग स्टिकी एंड्स. नाव दीज अ टू व्हॉट यू कॅन से जीन्स आर रेडी. सो दिस जीन अँड दिस प्लाझमिड आर रेडी टू कंबाईन. सो लेट अस मिक्स दिस टू जेनेटिक मटेरियल्स टुगेदर इन ए टेस्ट ट्यूब. त्याला मिक्स केल्यानंतर एकत्र केलं आणि आता आपलं हा आर डी एन ए तयार झाला बघा. ओके, सो वी हॅव कंबाईंड दिस प्लाझमिड डी एन ए अँड दिस जीन ऑफ इंटरेस्ट. हा यूकॅरोटिक जीन आणि हा प्रोकॅरोटिक डी एन ए हा कंबाईन केला आणि कंबाईन म्हणजेच पेस्टिंग केली. आता कटिंग झाली आता पेस्टिंग केली, चिटकवलं आपण. म्हणजे हे दोन जे जेनेटिक मटेरियल हे चिटकवले एकत्र विथ द हेल्प ऑफ लॅगेज एन्झाइम. तर ह्याला शब्द आहे लॅगेशन. लॅगेशन म्हणजे चिटकवणे. चिटकवलं आपण ह्याला या ठिकाणी घातलं, इन्सर्ट केलं. सो लॅगेशन ऑफ प्लाझमिड डी एन ए अँड जीन ऑफ इंटरेस्ट टू प्रोड्यूस आर डी एन ए. सो नाऊ यू कॅन सी हिअर दिस रिकंबाइंड डी एन ए इज प्रोड्यूस्ड. ए हायब्रिड डी एन ए और रिकंबाइंड डी एन ए है कि नहीं. रिकॉम्बिनंट डी एन ए हा तयार झाला बघा. हा इट इज ऑल्सो कॉल्ड किमेरिक डी एन ए. किमेरिक हा शब्द आहे, एक प्रकारचं काल्पनिक डी एन ए इथं तयार झाल्यासारखं झाला आहे. सो इट इज आर डी एन ए रिकंबाइंड डी एन ए. म्हणजे कारण कॉम्बिनेशन दोन सोर्सेसपासून जो डी एन ए घेतला आहे ज्याचं नॅचरली कॉम्बिनेशन होत नाही, पण वी हॅव मेड धिस कॉम्बिनेशन इन विट्रो इन लॅबोरेटरी है कि नहीं. लॅब के अंदर हमने ये सब एक जगह दो सोर्सेस से ये डी एन ए लेकर के एक जगह उनको कंबाइन किया है लॅब में. सो दिस इज द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप्स. ह्या ठिकाणी हे जे आपण कट केलं म्हणजे थोडक्यात हे कटिंग आहे ह्या ठिकाणी. सो वी हॅव कट दिस प्लाझमिड ॲज वेल ॲज वी हॅव कट दिस यूकॅरोटिक डी एन ए विथ बायोलॉजिकल सीजर्स. सो जैविक कात्र्या वापरून हे आपण डी एन ए कट केले आणि हे ह्या ठिकाणी कट झाल्यानंतर हे कट केलेले जे डी एन ए आहेत हे की नाही हे आपण एकत्र केले विथ द हेल्प ऑफ एन्झाईम लायगेजेस है कि नहीं. इथं चिटकवले ते डी एन ए. सो लॅगेशन. ओके, सो हियर इज द वर्ड लॅगेशन. ओके, तर हे तुम्हाला लक्षात येईल ह्या ठिकाणी लॅगेशन केलं आहे म्हणजे विथ द हेल्प ऑफ एन्झाईम म्हणजे पेस्टिंग आलं. सो कटिंग अँड पेस्टिंग विथ द हेल्प ऑफ एन्झाईम इज डन ड्युरिंग जीन क्लोनिंग. तर अशा प्रकारे इथे तुम्हाला लक्षात येईल की कटिंग अँड पेस्टिंग इज गोईंग ऑन इन दिस जीन क्लोनिंग. तर हा आर डी एन ए इथं तयार झाला आहे. ठीक आहे, रिकॉम्बिनंट डी एन ए और हायब्रिड डी एन ए. सो दिस प्लाझमिड हियर यू कॅन सी दिस प्लाझमिड इज विथ अवर जीन ऑफ इंटरेस्ट. त्या ठिकाणी हा आपला हा प्लाझमिड आणि हा जीन ऑफ इंटरेस्ट आहे की नाही. डिझायर्ड जीन जर आपण म्हणू है की नाही. ह्या जीनचं आपल्याला क्लोनिंग करायचं आहे की नाही. हा वेक्टर आहे, हा प्लाझमिड आहे आणि त्याच्यासोबत हा जीन ऑफ इंटरेस्ट जो आपल्या कामाचा जीन आहे ज्याचं आपल्याला क्लोनिंग करायचं आहे. सो इन दिस वे दिस आर डी एन ए और हायब्रिड डी एन ए और किमेरिक डी एन ए असा पण शब्द आहे. किमेरिक डी एन ए काल्पनिक पद्धतीचा तो डी एन ए आहे. सो इन दिस वे यू कॅन सी आर डी एन ए. नाऊ दिस आर डी एन ए इज इंट्रोड्युस्ड इन टू बॅक्टेरियल सेल. आता हा प्लाझमिड आहे की नाही. प्लाझमिड डी एन ए प्लस जीन ऑफ इंटरेस्ट दॅट इज आर डी एन ए. सो दिस इज प्लाझमिड डी एन ए प्लस जीन ऑफ इंटरेस्ट है की नाही. तर अशा प्रकारे हा आर डी एन ए आहे. सो दिस इज आर डी एन ए अलॉंग विथ जीन ऑफ इंटरेस्ट. ठीक आहे, तर हा पूर्ण जो आहे ह्याला पूर्ण ह्या काय म्हणता येईल मॉलिक्युलला आपण आर डी एन ए किंवा रिकॉम्बिनंट डी एन ए म्हणायचं. हायब्रिड डी एन ए आहे की नाही. सो इन दिस वे दिस आर डी एन ए इज इंट्रोड्युस्ड इन टू बॅक्टेरियल सेल. आता हा बॅक्टेरियल सेलमध्ये घातला कसा, तर ट्रान्सफॉर्मेशनची प्रक्रिया आहे. त्या ट्रान्सफॉर्मेशनच्या प्रक्रियेनं दिस आर डी एन इज इंट्रोड्यूस्ड इन टू दिस बॅक्टेरियल सेल थ्रू ट्रान्सफॉर्मेशन. दॅट इज इंट्रोड्युसिंग दिस आर डी एन ए इन टू बॅक्टेरियम है की नाही. ट्रान्सफॉर्मेशनच्या पद्धतीनं किंवा ह्याला इन्फेक्शन पण करून आपल्याला ह्याच्यात घालता येतं थ्रू व्हायरसेस. तर या ठिकाणी मी ट्रान्सफॉर्मेशन दाखवलं आहे. सो हियर यू कॅन सी दिस इज द ट्रान्सफॉर्म्ड बॅक्टेरियल सेल अलॉंग विथ अवर जीन ऑफ इंटरेस्ट. सो आर डी एन ए इज विद इन द बॅक्टेरियल सेल. तर ह्या बॅक्टेरियामध्ये हे आर डी एन ए आपण टाकला.
So this is the host bacterium. Okay, this is the host bacterium. So here is the bacterial genetic material or main genetic material, and this is the recombinant rDNA, that is a plasmid plus our gene of interest. ठीक है, तो ही पांचवी स्टेप आणि सहावी स्टेप आहे मल्टिप्लिकेशन, दैट इज रेप्लिकेशन, देन सिलेक्शन ऑफ दिस ट्रान्सफॉर्म्ड सेल्स. आता ह्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर ही जी बॅक्टेरियल सेल आहे, हेचं मल्टिप्लिकेशन झालं आहे, रिप्रोडक्शन झालं आहे बॅक्टेरियाचं, आहे की नाही. अनेक बॅक्टेरिया, थाउजंड्स ऑफ बॅक्टेरिया आर जनरेटेड हिअर. सो दिस इज द स्टेप हिअर यू कॅन सी रेप्लिकेशन और एम्प्लीफिकेशन और मल्टिप्लिकेशन ऑफ दिस जीन ऑफ इंटरेस्ट और आरडीएनए. जसं अनेक कॉपीज इथं तयार झालेलं आपल्याला बघायला मिळतात, आहे की नाही. कारण ह्या अनेक बॅक्टेरिया तयार झाल्यात आणि त्याच्यासोबत प्रत्येक बॅक्टेरियामध्ये तुम्हाला हा आरडीएनए दिसतो, म्हणजेच आपल्या जीन ऑफ इंटरेस्टच्या अनेक कॉपीज इथं तयार झाल्या, आहे की नाही. अनेक कॉपीज तयार झाल्या, आहे की नाही. सो इन दिस वे यू आर एबल टू सी दिस, वी हॅव प्रोड्यूस्ड और जनरेटेड थाउजंड्स ऑफ कॉपीज ऑफ आवर आरडीएनए और ऑफ आवर जीन ऑफ इंटरेस्ट. Isn't it? In this way you have made the amplification. My amplification केल्यानंतर selection पण आपण ह्या ठिकाणी करू शकतो. By a specific method you can select the bacterial cell containing our RDNA or gene of interest. आणि मग त्याचं आयसोलेशन करू शकता तुम्ही. आणि आयसोलेट केल्यानंतर हे जीन्स किंवा हे जे RDNA आहे तुम्ही प्रिझर्व पण करू शकता. Or you can make these genes to express थ्रू ए स्पेसिफिक मेथड. एक्सप्रेशन पण करू शकता, एक्सप्रेशन ऑफ डिझायर्ड जीन हे पण करू शकता. तर अशा पद्धतीनं हे जीन क्लोनिंग आहे. सो यू कॅन प्रॉक्युअर नंबर ऑफ कॉपीज और मेक दिस जीन ऑफ इंटरेस्ट टू एक्सप्रेस इट सेल्फ थ्रू दिस बॅक्टेरियल सेल इन ए कल्चर मीडिया इन लॅबोरेटरी. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या जीनचा जो काही प्रोडक्ट आहे, जीन ऑफ इंटरेस्टचा जो काही प्रोडक्ट आहे तो आपण तयार करू शकतो लॅबमध्ये, इजंट इट. तर इन दिस वे दिस इज द प्रोसेस ऑफ जीन क्लोनिंग, आहे की नाही. तर अशा पद्धतीने ही जीन क्लोनिंगची प्रक्रिया आहे. हा जीन ऑफ इंटरेस्ट मी दाखवलेला आहे, की नाही. हा जीन ऑफ इंटरेस्ट इथे पण आहे आणि हा लाल बाणानं आय हॅव शोन हिअर दिस इज जीन ऑफ इंटरेस्ट. आणि हे अनेक असे जीन ऑफ इंटरेस्ट इथे तयार झालेले आहेत, आहे की नाही. सो यू कॅन सी हिअर, सो हिअर आय हॅव इंडिकेटेड विथ दिस रेड ॲरोज, हे लाल बाणानं दाखवलेले आहेत जीन ऑफ इंटरेस्ट. ओके, सो इन दिस वे यू कॅन मल्टीप्लाय और मेक द थाउजंड कॉपीज ऑफ जीन ऑफ इंटरेस्ट थ्रू क्लोनिंग, और यू कॅन एक्स्ट्रॅक्ट द प्रोडक्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर डिझायर्ड जीन थ्रू जीन क्लोनिंग. त्यामुळे जीन क्लोनिंग अशा प्रकारे महत्त्वाची आहे. सो इस बात को ध्यान में रखना है कि इस तरह से जीन क्लोनिंग का हम यूज कर सकते हैं थ्रू आरडीएनए टेक्नोलॉजी. That is called gene cloning. So this is the process and this is the what do you say, basics of gene cloning. तर अतिशय साध्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जीन क्लोनिंग काय असतं. इट इज अ ब्रीफ इंट्रोडक्शन आहे, इज इट. तर ह्याला तुम्ही वारंवार बघा आणि हे जे प्रेझेंटेशन आहे, you can download this presentation in your pen drive and you can visualize this presentation on television. तर हे प्रेझेंटेशन तुम्ही पेन ड्राईव्हमध्ये डाउनलोड करा आणि तो पेन ड्राईव्ह तुमच्या टेलिव्हिजनला कनेक्ट जर केला तर त्याच्यामध्ये पण तुम्ही हे प्रेझेंटेशन बघू शकता. मोठ्या स्क्रीनवरती चांगलं दिसेल आणि त्याच्यातल्या बारीक गोष्टी पण तुम्हाला बघता येतील. तर इस तरह से ये जीन क्लोनिंग आप डाउनलोड कीजिए और अपने बड़े स्क्रीन पे, टीवी स्क्रीन पे देख लीजिए. आणि यू कॅन प्रिपेअर द नोट्स, दिस इज वन ऑल्सो इम्पॉर्टंट थिंग. यू शूड प्रिपेअर द नोट्स बाय लर्निंग इट केअरफुली. ओके, ह्याच्यापासून नोट्स तयार करा. ओके, सो इन दिस वे दिस इज जीन क्लोनिंग. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.